बाळबोटेला फरार घोषित करा, त्याच्या संपत्तीची चौकशी करून जप्त करा अशी मागणी प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी एसपींकडे केली आहे। जरे हत्याकांड प्रकरणाला 21 दिवस उलटून गेले आहेत तरी देखील मास्टरमाइंड बाळबोटे याचा तपास लागत नाहीये आणि त्यामुळेच त्याला फरार घोषित करण्याची मागणी केली जातेय। या अनुषंगाने ॲडव्होकेट लगड यांनी एक निवेदन एसपींना दिले आहे। त्या निवेदनात त्यांनी म्हटलं, रेखा जरेच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळबोटे हा शिक्षणाने डॉक्टरेट असून कायद्याचं पदवीधर आहे। एका वर्तमानपत्रात कार्यकारी संपादक पदावरती काम करत असताना त्याचे अनेकांशी संबंध आले आहेत, त्याच्या सर्वत्र चांगल्या ओळख्या आहेत। बाळबोटे यांना हनी ट्रॅप ही मालिका कशाच्या आधारे प्रसारित केली, यातून त्याला काय साधायचं होतं याची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी। बोटे आणि अन्य आरोपींनी केलेलं कृत्य हे निषेधार्य आहे, तो उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज करू शकतो। त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेने डोळ्यात तेल घालून त्याचा अटकपूर्व जामीन कसा फेटाळला जाईल याकडे पोलीस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे। या प्रकरणातील आरोपींनी गंभीर गुन्हा केला आहे, त्यासाठी जन्मठेप आणि फाशीची शिक्षेची तरतूद कायद्याने केली आहे। अशा परिस्थितीत मुख्य सूत्रधार बाळबोटेचा शोध घेऊन त्याला अटक करावी, तसेच हत्याकांडातल्या सर्वच आरोपींविरुद्ध न्यायालयात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात यावं, या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी समाजहिताच्या दृष्टीने करत असल्याचं ॲडव्होकेट लगड यांनी निवेदनात म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।